नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीचे मंडेला अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट होऊ शकते, ऑप्शनचं सेटअप कशा पद्धतीने बनलंय, त्याचबरोबर पाठीमागच्या लास्टच्या वन वीकमध्ये FIDIच्या पोझिशन कशा पद्धतीने क्रिएट झाले, आणि लास्ट वीकचं जर मार्केटचा तुम्ही ऑब्झर्व केला असेल, अनुभव घेतला असेल, तर बऱ्यापैकी मार्केट साईडवेज राहिलेलं आहे त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं काय तर मार्केटमध्ये तुम्हाला 10-15-25 पॉईंट पेक्षा जास्तीची मुवमेंट सध्या ऑप्शन बायरला बिलकुल मिळत नाही. मग हे असं मार्केट अजून किती दिवस राहणार आहे, ऑप्शन बायर अजून किती दिवस मार खाणार आहे मार्केटमध्ये, मार्केटचं जे सेटअप तयार झालंय मित्रांनो हे कशा पद्धतीचं सेटअप बनायला लागलंय, मग तिथं तुम्ही ट्रेड करत असताना कसं ट्रेडिंग केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टींची चर्चा जी आहे ते मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि आमच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला बँक निफ्टी असेल, ऑप्शन ट्रेडिंग असेल किंवा टेक्निकल अनालिसिस असेल अडव्हान्स लेवलचं, हे जर शिकायचं असेल तर त्याचा लवकरच कोर्स जो आहे तो साधारणतः 20 जून नंतर सुरू होतोय. तुम्हाला जर ह्याचं काही अपडेट हवे असतील, माहिती हवी असतील, तर मला फक्त व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाका किंवा शेअर मार्केटचा कोर्स करायचा असा जरी मेसेज टाकला तरी चालेल. तुम्हाला ह्या कोर्सच्या माध्यमातून बऱ्याच टेक्निक असेल, स्किल असेल, नॉलेज असेल, हे या कोर्समधून गॅरंटेड तुम्हाला भेटेल आणि गॅरंटेड रिटर्न जे आहे ते तुम्ही मार्केटमध्ये कमवाल याची मी तुम्हाला हमी देतो. अशा पद्धतीचा कोर्स जो आहे तो आपण काय केला या ठिकाणी प्रॅक्टिकल बेस्ड टोटल कोर्स आहे. लाईव्ह मार्केटमध्ये जास्त तर आपली लेक्चर वगैरे जे आहे ते काय करतोय आपण त्या ठिकाणी घेतोय. आणि ऑलमोस्ट बरेच तुम्ही कॉल स्वतः काढू शकता, जनरेट करू शकता, स्विंग ट्रेडिंगसाठी आवश्यक असणारं स्किल वगैरे सगळं आणि बँक निफ्टी ऑप्शन साठी देखील लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या जातात मित्रांनो या कोर्समध्ये शिकवल्या जातात. मित्रांनो, पाठीमागच्या लास्ट वीकचं जर मार्केटला तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे मार्केटचं बिहेव्हिअर कसं राहिलं हे पहिल्यांदा काय करा, समजून घ्या किंवा या ठिकाणी बघून घ्या, म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी क्लिअरली काय होईल त्या ठिकाणी लक्षात येईल की बाबा हा मार्केट या पद्धतीनं सध्याला ट्रॅव्हल करलं. बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला मित्रांनो तुम्ही डेली कॅन्डलवर, तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअरली हे इंडिकेशन मिळेल की बँक निफ्टी सध्या काय करलंय. कारण मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल मित्रांनो, तर पहिल्यांदा तुम्ही मार्केटला रीड करायला समजा, मार्केटच्या प्राइसला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, इथं मार्केट जे आहे ते पाठीमागच्या काही दिवसापासून कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये येत आहे. गुरुवारचा एक दिवस जर सोडला तर त्या दिवशी शॉर्ट कव्हरिंगमुळे मार्केट काही प्रमाणात त्या ठिकाणी वरती गेलं होतं. त्याच्या अगोदर चार दिवस पण मार्केट काय आहे कंटिन्यू सेलिंग प्रेशर मध्ये, काल फ्रायडेला पण मार्केट सेलिंग प्रेशर मध्ये क्लिअरली झाले. आणि मित्रांनो, मार्केट जो आहे बँक निफ्टी जो आहे तो इथं पाठीमागच्या ऑलमोस्ट 15-20 दिवस झाले होते, ऑलमोस्ट 25-24 मे पासून मित्रांनो बँक निफ्टी जो आहे हा एका रेंजमध्ये थांबलेला आहे किंवा एका रेंज जे आहे ते बँक निफ्टीची काय केले या ठिकाणी तयार केलेले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर अशी एक इथं रेंज तयार केली मित्रांनो बँक निफ्टीने, आणि बँक निफ्टी सध्याला ह्या रेंजच्या बाहेर जायला तयार नाही. मित्रांनो, ज्या वेळेला बँक निफ्टी ह्या रेंजच्या बाहेर जाईल त्यावेळेला डेफिनेटली मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट जी आहे ती आपल्याला काय त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मग ही मुवमेंट काय लगेच एका दिवसात येईल का, तर ही एका दिवसात मुवमेंट काय येणार नाही हे पण लक्षात घ्या. ओके, एका दिवसात मुवमेंट येणार, ही मुवमेंट येण्यासाठी त्याचं सेटअप असेल, त्याचं बाकीच्या गोष्टी असतील, ह्या पण तुम्हाला काय करावं लागतील मित्रांनो त्या ठिकाणी बघावं लागतं. मित्रांनो, तुम्ही जर पाठीमागच्या काही दिवसाचा FIचा डेटा बघितला, फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टरचा, तर हे मार्केट सध्या असं का करलेलं आहे, तर मित्रांनो मार्केटमध्ये जो पैसा आहे मोठ्या लोकांचा हा कमी आहे. FIDIचं 1 जून पासून जर बघितलं तुम्ही तर ऑलमोस्ट 400-500 कोटी प्लस मायनस मध्ये डेली त्यांनी ट्रान्झॅक्शन केलंय. मोठी अमाऊंट मार्केटमध्ये बिलकुल त्यांनी त्या ठिकाणी टाकलेलं नाही हे पण लक्षात घ्या. आणि त्यांच्या जास्त जर पोझिशन ज्या आहेत त्या स्टॉक फ्युचरमध्ये सध्याला सुरू असलेल्या तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर दिसून येतील. ऑप्शन सेलिंग मध्ये ते जास्त अग्रेसिव्हली ऍक्टिव्ह दिसायला लागलेत. म्हणजे याचा अर्थ काय, मार्केटला अपसाईडला मुवमेंट जे आहे ते रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे आणि हायर लेवलला तुम्हाला कंटिन्यू इथून पुढच्या काळामध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो त्या ठिकाणी माउंट होताना दिसेल मित्रांनो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, सर्वात महत्वाचं, तुम्ही जर पाठीमागच्या 4-5 दिवसापासून जर मार्केटला ऑब्झर्व केलं असेल, साधारणतः 1 जून पासून एक्झॅक्ट मित्रांनो काय म्हणतोय मी, एक्झॅक्ट 1 जून पासून जर बघितलं, इव्हन 1 जूनच्याही अगोदर ऑलमोस्ट तुम्ही 28 मे पासून जर बघितलं मार्केटला, तर 28 जूनला मित्रांनो हायेस्ट पैसा जो आहे तो मार्केटमध्ये त्यांनी टाकला होता. ऑलमोस्ट 2500 कोटीच्या आसपासची त्यांची अमाऊंट होती स्टॉक इंडेक्स फ्युचर मध्ये होती मित्रांनो, इंडेक्स मध्ये. आणि पण पाठीमागच्या 1 तारखेपासून जर बघितलं, पाठीमागच्या 10-12 दिवसामध्ये किंवा जे काय ट्रेडिंग सेशन झाली जून महिन्याची, या जून महिन्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो क्लिअर बँक निफ्टी तुम्हाला काय इंडिकेशन देतो हे पहिल्यांदा समजून घ्या. हा एरिया बँक निफ्टी कंटिन्यू अप्स अँड डाऊन्स मध्ये नेट फ्लो आहे त्यांचा. नेट फ्लो म्हणजे त्यांच्या अमाऊंट जे आहे ते मार्केटमध्ये किती आहे मित्रांनो, खूप कमी आहे. ते जोपर्यंत मोठा पैसा मार्केटमध्ये टाकणार नाहीत, ते जोपर्यंत त्यांच्या सध्याच्या पोझिशनमध्ये चेंज करणार नाही
तो मरे तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला मोठी मुवमेंट जी आहे ती बिलकुल त्या ठिकाणी भेटणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही जर त्या ठिकाणी प्रयत्न करणार असाल ऑप्शन बाईंग करण्याचा, मोठमोठ्या पोझिशन घेणार नसाल, तर तुम्ही 100% लॉस मध्ये जाणार आहे, ट्रॅप मध्ये अडकणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथं सध्याला मित्रांनो मार्केटमध्ये जे दिवस आहेत हे ऑप्शन रायटरचे आहेत, जे ऑप्शन सेल करतात, जे हेजच्या पोझिशन करतात, ती लोक सध्याला मार्केटमध्ये पैसा कमवत आहेत. तुमच्या आणि माझ्यासारखे रिटेलर जे आहेत जे ऑप्शन बाईंग करतात ते लोक इथं बिलकुल सध्या पैसा बनवू शकत नाहीत, कारण का मोठा पैसा मनी फ्लो ज्याला म्हणतो हा इंडेक्स फ्युचर मध्ये नाही, त्यामुळे इंडेक्स मध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये नेक्स्ट वीकला नेक्स्ट वीकली एक्सपायरी जी आहे ह्या एक्सपायरी मध्ये देखील मार्केट तुम्हाला ऑलमोस्ट साईडवेज राहताना दिसेल, किंवा थोड्या थोड्या मुवमेंट आल्या तर त्या 10 ते 15 मिनिटांमध्ये 7-8 मिनिटांमध्ये खूप मोठ्या स्पाईक मार्केटमध्ये येतील, तेवढ्यामध्ये तुमची पोझिशन मार्केटच्या बरोबर असेल तर तुमचा पैसा बनेल, अदरवाईज तुम्हाला तिथं स्ट्रगल जे आहे ते पैसा कमवण्यासाठी करावं लागणार. मित्रांनो पैसा कमवण्यापेक्षा तुम्ही पैसा वाचवण्यावर जर जास्त फोकस केला तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा जास्त चांगला जो आहे तो त्या ठिकाणी फायदा होईल, हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो 1 जून जे आहे 1 जून पासून जे नवीन मार्जिनचे रूल्स आले, ह्या मार्जिनच्या रूल्समुळे कुठं काय ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये वगैरे काय फरक पडलाय का, किंवा लोकांनी व्यवहार कमी केलाय का, हे बघा तुमच्या लक्षात येतं ह्याच्यामध्ये काय गोष्टी झालेत का. तर हा डेटा काय दाखवतोय तुम्हाला मित्रांनो, तर विशेषतः जर बघितलं तुम्ही तर इथं विशेषतः 7 हे मधल्या 4-5 दिवसामध्ये मात्र मार्केटमध्ये थोडंफार या गोष्टी झाल्या होत्या, पण पाठीमागच्या 4-5 दिवसामधून हा जरा मोमेंटम जो आहे तो कुठं तर तुम्हाला वाढताना क्लिअरली दिसून येतोय, आणि जोपर्यंत हे शेवटच्या 8 आणि 9 नंबरचे कॉलम आहेत तेवढी कॉन्ट्रॅक्ट साईज मार्केटमध्ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये वोलॅटिलिटी आणि मुवमेंट जे आहे ते येणं आपल्याला अपेक्षित नाही, हे पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करा लक्षात घ्या. आणि दुसरं जर बघायचं झालं तर इथं अमाऊंट देखील मार्केटमध्ये जी आहे ती साधारणतः 1 लाख कोटीच्या आसपास जे आहे जे अमाऊंट आहे ती या ठिकाणी सध्या मार्केटमध्ये आहे, यापेक्षा जास्तीची अमाऊंट जी आहे ती आपल्याला येणं अपेक्षित आहे, आणि ती जर मोठी अमाऊंट जर मार्केटमध्ये आली तर एक कुठंतर मार्केटमध्ये अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंटला जे आहे ती काय होऊ शकते मित्रांनो त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तुम्हाला मार्केटमध्ये काम करत असताना, तर मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये इंडिया वीक्स वरती प्रॉपर काय करावं लागेल त्या ठिकाणी लक्ष ठेवावं लागेल, कारण का मित्रांनो ज्या ज्या वेळेला इंडिया वीक्स हा डाऊन साईडला जातो, काय म्हणतोय मी, ज्या ज्या वेळेला इंडिया वीक्स हा डाऊन साईडला जातो म्हणजे आता इंडिया वीक्स जर बघितलं तर सध्या तो 14 रुपयाच्या असतात, 14.48 आहे जी इम्प्लाइड वोलॅटिलिटी जी आहे किंवा हिस्टॉरिकल वोलॅटिलिटी तुम्हाला शो करतोय, आणि जर जशी मित्रांनो ही वोलॅटिलिटी कमी होत जाईल तस तसं मार्केटमध्ये कुठलीही मुवमेंट येणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो जोपर्यंत इंडिया वीक्स हा 22-23 वरती जात नाही तोपर्यंत ऑप्शन बायरला ह्याच प्रॉब्लेमचा सामना करावा लागेल, याच पद्धतीनं ऑप्शन बायरचा मार्केटमध्ये जो आहे तो कंटिन्यू काय होणार आहे लॉस होणार आहे. मित्रांनो हा इंडिया वीक्स जो आहे हा इथंपर्यंत जोपर्यंत जाणार नाही आता या पद्धतीनं या ठिकाणापर्यंत जोपर्यंत जाणार नाही 23 पर्यंत तोपर्यंत ऑप्शन बाईंग मध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही, ऑप्शन बायरचा पैसा बनणार नाही. मित्रांनो तुम्ही जर ऑप्शन बायर असाल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त 10-12-15 पॉईंट किंवा 20 पॉईंट भरपूर झाले तेवढे पॉईंट घेऊन प्रॉफिट काय करा बुक करा, आणि लॉसेस देखील ऑप्शन बाईंग मध्ये 10-15 जास्तीत जास्त अति झालं 20 पॉईंटच्या वरती तुम्ही सध्या लॉसेस घेऊ नका, कारण तुम्हाला जर मार्केटमधून पैसा बनवायचा असेल ऍज अ ऑप्शन बायर म्हणून तर इंडिया वीक्सला पहिल्यांदा 23च्या वरती जाऊ द्या. 23च्या वरती ज्या वेळेला इंडिया वीक्स जाईल त्याच वेळेला तुमचा पैसा बनायला सुरुवात होणार आहे, तोपर्यंत तुमचा पैसा मार्केटमध्ये बनणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का सध्याचं मार्केट जे आहे ते पूर्णपणे अशा लोकांच्या फेवरमध्ये जे ऑप्शन सेलर आहे. मित्रांनो दुसरा एक अजून खूप महत्वाचा पॉईंट आहे मार्केटमध्ये तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल कन्सिस्टन्सी प्रॉफिट कमवायचं असेल तर मित्रांनो पाठीमागच्या काही महिन्यामध्ये म्हणजे पाठीमागच्या 1 वर्षामध्ये ऑलमोस्ट मार्केट डबल झालं, 7,500 आज 16,000 मार्केट येऊन उभं राहिलेलं आहे पहिल्या. तर मित्रांनो देशाची जी इकॉनॉमी आहे किंवा पूर्ण ग्लोबचं इकॉनॉमी आहे पूर्ण ग्लोबचं मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आहे हा कुठलाही मार्केटसाठी पॉझिटिव्ह नाही किंवा मार्केटला वरती घेऊन जाण्यासाठी आवश्यक असणारे कोणतेही सेंटिमेंट मित्रांनो सध्याला मार्केटमध्ये नाहीत. मग अशी जर मार्केटमध्ये परिस्थिती असेल पॉझिटिव्ह जर परिस्थिती नसेल पॉझिटिव्ह म्हणजे नाही आणि खूप मोठी निगेटिव्ह पण परिस्थिती मार्केटमध्ये नाही मग अशा पार्श्वभूमीवर मित्रांनो मार्केट पुढलं 1.5 ते 2 वर्ष कंटिन्यू साईडवेज राहण्याची शक्यता आहे एका रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. मार्केट लय झालं 10-12% वर जाईल 10-12% खाली 10-12% किंवा 8 ते 10% रेंज आहे ते मार्केट आता सोडणार नाही पुढलं 1.5 ते 2 वर्ष आणि पुढल्या 1.5 ते 2 वर्ष मार्केटमध्ये ऑप्शन बायरचा किंवा जी लोक लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करणार यांना पैसा कमवण्याचा चॅलेंज येणार आहे. तुम्हाला तिथं स्टॉकमध्ये वगैरे जर काम करायचं असेल तर तुम्ही
स्टॉक स्पेसिफिक कन्सेप्ट बघून तिथं पैसा टाकू शकता काही स्मॉल कॅप मिड कॅप कंपनीमध्ये, ते पण तुमच्या समोर ऑप्शन आहे. पण आपण जर एक ऑप्शन बायर असेल तर इथं इंडिया विक्स जो आहे तो तुम्हाला 23 वरती येणं आवश्यक आहे. त्यानंतरच तुमचा पैसा जो आहे तो मार्केटमध्ये मित्रांनो बनायला सुरू होईल. हा एक फॅक्ट जो आहे तो तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, ऍक्सेप्ट करावं लागेल. मित्रांनो मंडेला जर तुम्हाला ट्रेड टाकायचा असेल, काय म्हणतोय मी, तुम्हाला जर मंडेला ट्रेड टाकायचा असेल तर हा मंडेचा तुमचा ट्रेड कुठं आणि कसा बनतो हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो मी पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये हा चार्ट तुमच्यासोबत काय केला होता त्या ठिकाणी शेअर केला होता. आणि ह्या चार्टवर मी क्लिअर सांगितलं होतं की बाबा मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड आहे आणि ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ ज्या ज्या वेळेला मार्केट येईल त्या वेळेला काय होईल, मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर माउंट होणं अपेक्षित आहे. मित्रांनो सध्याचं जर मार्केट बघितलं तर काल फ्रायडेला मार्केट काय झालं, गॅप अप ओपन झालं आणि आपण ज्या ठिकाणी बायची एंट्री घेणार होतो फ्रायडेला एक्झॅक्ट त्याच्या वरती मार्केट ओपन झालं आणि तिथून मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झालं किंवा शॉर्ट बिल्डअप झाले आणि मार्केट हळूहळू काय झालं, एंड ऑफ द डे बँक निफ्टी जो आहे तो लोला काय झाला होता त्या ठिकाणी क्लोज झाला होता. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये अडथळा आहे, प्रॉब्लेम आहे, विकनेस आहे. निफ्टीमध्ये विकनेस आहे का तर निफ्टीमध्ये विकनेस नाही, पण निफ्टीमध्ये मोठा फॉल पण येणार नाही हे पर्यंत लक्षात घ्या. जेवढं बँक निफ्टी करेक्ट होईल ना तेवढं निफ्टी करेक्ट होणार नाही. कारण का निफ्टीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की सेक्टर स्पेसिफिक स्टॉक चालले, जसं की आता सध्याला जर बघितलं तर सिमेंट स्टॉक वगैरे जे आहे ते काय व्हायला त्या ठिकाणी कंटिन्यू चालत असलेले तुम्हाला दिसून येतील. मग असे जर परत म्हणजे बाकीचे सेक्टर स्पेसिफिक मुवमेंट आहेत, म्हणजे एक सेक्टर गेलं का दुसरं झालं का तिसरं झालं का चौथं सेक्टर जे आहे ते अर्थ इकॉनॉमीमध्ये काय होते त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होते. आणि ही सगळी सेक्टर टाइम टू टाइम ऍक्टिव्ह होत असल्यामुळे प्रॉब्लेम काय आला आहे, निफ्टीमध्ये फॉल येणार नाही. पण बँक निफ्टीमध्ये मात्र काय आहे, या ठिकाणी विकनेस जो आहे तो क्लिअरली इंडेक्सवरती आणि बाकीच्या ह्याच्यावरती क्लिअर व्हिजिबल दिसतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसरं मित्रांनो मार्केट ह्या आठवड्यासाठी जर रेंज बघायला झाली तर ही रेंज कुठं आहे बँक निफ्टी, तर बँक निफ्टी एनी हाव काय जरी झालं तर कुठल्याही कॉस्टवरती मित्रांनो साधारणतः 34,000 खाली जो आहे तो जाणं आपल्याला अपेक्षित नाही. म्हणजे जास्तीत जास्त 1,001 बँक निफ्टी स्पॉट पासून काय होऊ शकतो, डाऊन साईडला करेक्ट होऊ शकतो. आणि अपसाईडला जर बँक निफ्टीला जायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट जी आहे ती कुठं तयार होईल, 35,700 वरती जोपर्यंत बँक निफ्टी जाणार नाही तोपर्यंत तिकडे पण तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी जी आहे ती मोठी अपॉर्च्युनिटी भेटणार नाही. म्हणजे मार्केट हे आता मोठ्या रेंजमध्ये काय होणार आहे त्या ठिकाणी थांबणार आहे. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर उद्यापासून मंडेला जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा तुमचा ट्रेड कुठं आणि कसा बनतो हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो ऑप्शनचं जर सेटअप बघितलं तुम्ही, काय म्हणतोय मी, तुम्ही जर ऑप्शनचं बँक निफ्टी ऑप्शनचं जर सेटअप बघितलं तर ह्या बँक निफ्टी ऑप्शनच्या सेटअपनुसार ज्या पद्धतीचं सध्याला स्ट्रक्चर तयार झालंय, ज्या पद्धतीचं मार्केटमध्ये सेंटिमेंट तयार झालाय हा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो ही जर ऑप्शन चेन बघितली, ओपन इंटरेस्ट जर बघितला तर या ठिकाणी मित्रांनो 35,000 सर्वात मोठा कॉल रायटर आणि पुट रायटर जो आहे तो अजून देखील उभा आहे. मार्केटची सध्याची जर फ्रायडेची क्लोजिंगची पोझिशन बघितली त्याच्यानुसार हे जे चालू एक्सपायरी आता नवीन सुरू झाले या एक्सपायरीमध्ये क्लिअरली इंडिकेशन मार्केटचे असेल की बाबा मार्केटमध्ये रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे, हायर साईडला कंटिन्यू तुम्हाला सेलिंग प्रेशर होताना दिसून येईल. आणि मार्केटमध्ये पुट रायटर जो आहे या पुट रायटरचा कुठं ना कुठं कन्व्हिक्शन वीक होताना दिसून येते, त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो कमी आहे, पुट रायटिंग कमी आहे, कॉल रायटिंग मार्केटमध्ये जास्त आहे. त्यामुळे रिस्ट्रिक्टेड अपसाईड हायर लेवलला अजून देखील आपण बँक निफ्टीमध्ये ह्या वीकमध्ये देखील पूर्ण सेलिंग प्रेशर जो आहे तो माउंट होताना बघू शकतो किंवा हायर साईडला सेल होताना बँक निफ्टीमध्ये दिसेल. पण मार्केटमध्ये मोठा फॉल देखील अपेक्षित नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट साईडवेज राहण्याचं क्लिअर इंडिकेशन जे आहे ते मंडेला आणि त्या नेक्स्ट डेला देखील मार्केट देताना तुम्हाला दिसून येतं. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर तुम्ही ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट दोन्ही जरी बघितला तर दोन्ही लेवलला 35,000 लेवलला खूप मोठ्या प्रमाणात ओवाय ॲडिशन जे आहे कॉल रायटरचं पुट रायटरचं झालंय. म्हणजे हे क्लिअर इंडिकेशन आहे मंडेला मार्केटचं जे ओपनिंग होणार आहे हे टोटल फ्लॅट ओपनिंग होणार आहे आणि मार्केट त्याच रेंजमध्ये खूप टाइम काय करणार आहे, त्यांचा वेळ जो आहे तो स्पेंड करणार आहे. ते थोडीफार मुवमेंट आली 100-150 पॉईंटची तर ती खूप कमी टाइम फ्रेममध्ये मुवमेंट येत जातील आणि त्या 5-10 मिनिटांमध्ये ह्या मुवमेंट येतील आणि तिथं जर तुम्हाला प्रॉफिट झाला तरच प्रॉफिट होणार आहे, अदरवाईज तुम्हाला ऑप्शन बाईंग मध्ये इथं फायदा. म्हणजे हे चेंज इन ओआय देखील क्लिअरली दाखवतो की मार्केटमध्ये पुट रायटर कमी आहे, कॉल रायटरची संख्या मार्केटमध्ये जास्त आहे. मग हे कुठं ना कुठं इंडिकेशन देतं की बाबा मार्केट जे आहे ते पूर्ण साईडवेज होण्याच्या प्रोबॅबिलिटी मध्ये आहे. मित्रांनो मंडेला जर तुम्हाला ट्रेड टाकायचं असेल तर तुम्हाला एक चांगली मुवमेंट मंडेला कुठं भेटू शकते, मित्रांनो मंडेला जर तुम्हाला एक चांगली मुवमेंट कॅच करायचं असेल माय बँक निफ्टीमध्ये तर तुम्हाला मंडेला बँक निफ्टीमध्ये जर बाईंग घ्यायचं असेल तर 35,159 वरती जर बँक निफ्टी निघाला, काय म्हणतोय मी, बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला बाय करायचं असेल सोमवारी, म्हणजे कॉल साईडला जर पोझिशन घ्यायचं असेल, बुलिश पोझिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो 35,159 वरती बँक निफ्टी जर निघाला तर जरूर तुम्ही बँक निफ्टीमध्ये काय करा,
सीई साईटला पोझिशन तुमची घेऊ शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग इथून जर मार्केट वरती निघालं तर तुम्हाला पहिलं टार्गेट बँक निफ्टीमध्ये कुठं भेटणार आहे? मित्रांनो, पहिलं टार्गेट जे आहे ते भेटेल तुम्हाला बँक निफ्टीमध्ये साधारणतः 35,225. कुठलं टार्गेट भेटेल? छोटे छोटे टार्गेट घेऊन काय करावं लागेल तुम्हाला? मार्केटमध्ये काम करावं लागेल. 35,325 ह्या लेवलसाठी काय भेटेल तुम्हाला त्या ठिकाणी? टार्गेट जे आहे ते त्या ठिकाणी क्लिअरली दिसून येईल विजिबल स्क्रीनवर. टार्गेट नंबर 1 हे तुमचं असेल आणि टार्गेट 2 जे असणार आहे मित्रांनो ते साधारणतः 35,560 टार्गेट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दुसरं भेटू शकतं हे पहिल्यांदा लक्षात येईल. टार्गेट क्रमांक 2 जो आहे हे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये मंडेला येताना दिसून येईल. म्हणजे पाठीमागचा जो सेलिंग प्रेशर माउंट झाला होता हे त्या रेंज पर्यंत मार्केट जे आहे ते जास्तीत जास्त अपसाईडला त्या ठिकाणी जाऊ शकतं. मार्केटमध्ये जर काय पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार झाला कुठल्या अजून काही गोष्टी असतील तर मित्रांनो डाऊन साईडला मग तर तुम्हाला एक मोठी पोझिशन जी आहे ते बँक निफ्टीमध्ये परत एकदा मिळू शकते. बँक निफ्टीनं लोअर साईडला जर काही लेवल टच करायचा प्रयत्न केला तर मित्रांनो मंडेला जर ट्रेड टाकायचा असेल तुम्हाला तर मंडेचा ट्रेड कुठून बनतोय बँक निफ्टीमध्ये? मित्रांनो मंडेला बँक निफ्टीला जर शॉर्ट करायचं असेल, बँक निफ्टी जर तुम्हाला सेल करायचं असेल, सेल करायचं म्हणजे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जर पीई बाय करायचं असेल तर हा कुठून बाय होऊ शकतो? जोपर्यंत 34,896 खाली मित्रांनो बँक निफ्टी जाणार नाही. काय म्हणतोय मी? 34,896 खाली बँक निफ्टी जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये पोझिशन घेऊ नका. काय म्हणतोय मी? तोपर्यंत शॉर्ट पोझिशन मार्केटमध्ये घेऊ नका. जर या ठिकाणी जर बँक निफ्टी ह्या लेवलच्या जर खाली स्लिप होताना तुम्हाला दिसून आला तर जरूर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते 34,629 टार्गेट भेटेल. 34,629 बँक निफ्टीमध्ये काय होईल तुम्हाला? टार्गेट 1 जे आहे ते त्या ठिकाणी स्क्रीनवर विजिबल दिसेल. आणि समजा त्याच्या जर बँक निफ्टी खाली डाऊन साईडला निघाला तर तुम्हाला दुसरं मित्रांनो टार्गेट जे आहे ते साधारणतः या ठिकाणी 34,418 पर्यंत टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला? इझिली त्या ठिकाणी भेटू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या टार्गेटसाठी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काय करावं लागेल? त्या ठिकाणी मंडेला काम करावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो ह्या रेंज जरी मोठ्या दिल्या असल्या तर सर्वात महत्वाचं काय आहे बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मंडेला काम करत असताना ह्या रेंजला मार्केट काय करते बघा. थोडक्यात मित्रांनो हे मार्केटचे सपोर्ट आहेत. मार्केट त्या लेवलच्या जवळ जाऊन थांबू शकतं, तिथून यू टर्न घेऊ शकतं आणि वरच्या साईडला जे मी कॉल साईडला जे टार्गेट दिले 35,325 35,560 मार्केट त्या रेंज पर्यंत जाऊन तिथून रिव्हर्स करू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यासाठी मार्केटचं मंडेचं ओपनिंग जे आहे ते खूप महत्वाचं आहे. मंडेला जर मार्केटचं ओपनिंग फ्लॅट झालं, काय म्हणतो मी, फ्लॅट झालं पूर्ण, मित्रांनो ही जी रेंज आहे ना मधली किंवा ह्या ज्या दोन ट्रेंड लाईन आहेत ह्या दोन ट्रेंड लाईनच्या आसपास मार्केट खूप वेळ साईडवेज होणार आहे हे एवढं पहिल्यांदा लक्षात. काय म्हणतोय मी, हा जो एरिया आहे या एरियामध्ये बघा मार्केट काय करेल. मंडेला प्राइस ऍक्शन ज्या पद्धतीने तयार झाले, ज्या पद्धतीने अपसाईडला ट्रेंड चाललाय, या लाईन पर्यंत येईल मार्केट. इथून एकतर इथं खाली मार्केट एकदा टच करेल, काय करेल, इथं टच करेल. नसेल तर बँक निफ्टी जो सध्या सुरू आहे तो इथून या पद्धतीने इथंपर्यंत येईल ह्या ट्रेंड लाईन पासून आणि ह्या ट्रेंड लाईन पासून परत इकडे बँक निफ्टी जो आहे तो इथंपर्यंत जाण्याचा काय करेल त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि बँक निफ्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला मोठी मुवमेंट कधी भेटणार आहे? जोपर्यंत डाऊन साईडला 34,896 खाली बँक निफ्टी जाणार नाही आणि अपसाईडला 35,159 वर बँक निफ्टी जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मोठी मुवमेंट, मोठा पैसा जो आहे तो तुमचा बँक निफ्टीमध्ये मित्रांनो बनणार नाही हे पहिल्यांदा लक्षात. का बनणार नाही ह्याच्या पाठीमागचं रिझन मित्रांनो असं आहे, मार्केटचं ज्या पद्धतीचं ऑप्शन सेटअप आहे, ज्या पद्धतीने चेंज इन ओआयचं सेटअप आहे, ज्या पद्धतीनं फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या इंडेक्सवरती ज्या पोझिशन आहेत त्या इंडेक्सच्या पोझिशनवरती ती जोपर्यंत मोठा आकडा आणणार नाही आणि मोठी डायरेक्शन चेंज करणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये ह्याच गोष्टी राहणार आहे. आणि त्याच वेळेला इंडिया विक्सवरती देखील तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मी मित्रांनो सोमवार मंगळवारपासून काय करेल, मंगळवारचा जो व्हिडिओ बनवेल त्या व्हिडिओपासून मी निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीचा माहिती डेटा जो आहे तो त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यापेक्षा अजून थोडं जास्त व्हिडिओ मोठा होईल, ऑलमोस्ट 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो डेली मी काय करेल त्या ठिकाणी बनवेल. निफ्टी, बँक निफ्टी आणि काही स्टॉकमध्ये जी मुवमेंट येणार आहे, जो इंडेक्सला ड्राईव्ह करणार स्टॉक, त्याच्या संदर्भात पण काही माहिती टाकेल. आणि त्याचबरोबर स्विंग ट्रेडिंगसाठी जर काय कॉल जनरेट झाले असतील तर ते पण काय करेल मी शेअर करेल. मित्रांनो पाठीमागच्या 1.5-2 महिन्यामध्ये जे काय स्विंग ट्रेडिंगसाठी कॉल दिले होते मी त्यातले ऑलमोस्ट बरेच स्टॉक जे आहेत 10-12 स्टॉक दिले असतील त्यातले 8 ते 9 स्टॉक मित्रांनो 1.5 ते 2 महिन्यामध्ये डबल झाले. त्यातल्या त्यात ई क्लर्क असेल किंवा अजून एक ह्याचा स्टॉक आहे
प्रोडक्ट्स इंडस्ट्रीचा तो स्टॉक ऑलमोस्ट 20-20% अपर सर्किट जे आहे ते काय झाले कालच्या ट्रेडिंग सेशनला लागलेलं जे आपण स्विंग ट्रेडिंग साठी कॉल दिले होते ज्याच्यामध्ये 3-3, 4-4 महिन्याचं होल्डिंग ट्रेड आपण सजेस्ट केला होता ते स्टॉक मित्रांनो 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी डबल झालेले हे पहिल्यांदा सॉरी 4-8 आठवड्यामध्ये हे सगळे स्टॉक डबल झालेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. असे जर स्विंग ट्रेडिंगचे कॉल मिळवायचे असतील तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा. डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मी तुम्हाला काय करेल प्रीमियम चॅनलला जॉईन करेल तिथं तुम्हाला लाईफ टाईम सगळे कॉल वगैरे जे आहेत बँक निफ्टी स्विंग कॅश इक्विटीचे सगळे मिळत जातील. धन्यवाद. थँक्यू.